अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या संपाचा आजचा 21वा दिवस असून आज जामनेर येथे जळगाव बस आगारातील बस पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आली होती। ही बस जामनेर बस आगारात दाखल होताच एकच गोंधळ उडाला। यावेळी जामनेर बस आगारातील सर्व संपावर असलेले एसटी कर्मचाऱ्यांचा राग अनावर झाल्याने कर्मचाऱ्यांनी एकच आक्रोश करत ती बस परत पाठवली। कर्मचाऱ्यांच्या संपात अडथळा निर्माण व्हावा यासाठी शासन खोचटपणा म्हणून असे खेळ खेळत असल्याचा आरोप संपात बसलेल्या कर्मचाऱ्यांनी केला असून जळगावहून आलेल्या बसमधील चालक वाहक यांना धमकावून जोर जबरदस्तीने बस जामनेरपर्यंत पाठवण्यात आल्याचं त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून ही बस सहीसलामत परत पाठवण्यात आली। शासनाच्या या अशा खोचटपणाला आम्ही घाबरणार नाही, जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील आणि या निर्णयावर आम्ही सर्व जामनेर बस आगारातील कर्मचारी ठाम आहोत, अशा संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी माध्यमांसमोर दिल्या आहेत। आज आपल्या बस स्थानकावरती जळगाव आगाराची बस आली होती, जळगाव जामनेर बस 13 प्रवाशांना घेऊन ती जामनेरपर्यंत आली। नेरीपासून ते जामनेरपर्यंत ती पोलीस बंदोबस्तात होती आणि इथून परत नेरीपर्यंत पोलीस बंदोबस्तातच मार्गस्थ झालेली आहे। बऱ्याच आगारामध्ये काही अंशी वाहतूक सुरू झालेली आहे, त्याचंच एक फेरी म्हणून आपल्याकडे जामनेरपर्यंत एक आज जळगावची बस आलेली आहे। साहेब, शासन स्तरावर काही आदेश आहे का आपल्याला बस चालू करण्यासंदर्भात? शासन स्तरावर तर नेहमी माननीय परिवहन मंत्री लोकांना आव्हानच करत आहेत की बस चालू करण्यात यावी, व त्याचं फलित म्हणून काही आगारात काही अंशी वाहतूक ही सुरू होते। बरं, ह्या बस याच्यावर कर्मचारी कोण होते, नेमके कोणते होते? ए, आपले एसटीचे चालक वाहक होते। एसटीचे चालक होते, कोणत्या डेपोचे होते? जळगाव आगाराचे। जळगाव आगार, सर। या ठिकाणी आमच्या संपाचा 21वा दिवस अतिशय शांततेत आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता संप आमचा आज या ठिकाणी सुरू आहे।
परंतु या संपाला कुठेतरी गालबोट लागावं आणि आमचा हा संयमरित्या चाललेला संप तुटावा असे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचाच एक प्रकार म्हणून जळगाव डेपोतून एक गाडी आमच्या इकडे आली, त्या गाडीवर जे चालक वाहक आले होते त्यांना धमक्या देऊन तुमची सेवा समाप्त करू, कोणत्या तरी टोकरेकोडी समाजाच्या लोकांना त्यांचं व्हॅलिडिटी नसल्यामुळे आणि जे नवीन कंत्राटी कामगार घेतलेले त्यांना धमक्या देऊन त्यांना आज या ठिकाणी ड्युटीवर पाठवण्यात आलेलं आहे। एकही प्रवासी गाडीत नसताना फक्त किलोमीटर गाडी आपली रस्त्यावर धावली पाहिजे, त्या गाडीचा घसारा होतो आहे, डिझेल जात आहे, याचा विचार न करता फक्त प्रशासनाने हा संप फुटावा असे प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। परंतु या ठिकाणी आमचा एकही कामगार कुठल्याही अशा धमक्यांना भीक न घालता हा संप जोपर्यंत आमची मागणी विलिनीकरणाची पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप आमचा इतिहासात सुरू राहील। आज आमच्या जामनेर आगारामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। म्हणजे आमच्या सर्व कामगारांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार या ठिकाणी आज झालेला आहे। आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आहे की कृपया तुम्ही आमची मागणी समजून घ्या, तुम्ही आम्हाला समजून घ्या। हे मायबाप सरकार मुळात आम्हाला समजायला अजूनसुद्धा तयार नाही। आता गेल्या 2 ते 3 दिवसा अगोदर आज आमच्या संपाचा 21वा दिवस असूनसुद्धा आदरणीय मंत्री महोदय नामदार अनिल परब साहेब यांनी जी तुटपुंजी वेतनवाढ या ठिकाणी जाहीर केलेली आहे, ती तुटपुंजी वेतनवाढ म्हणजे अक्षरशः ज्या लोकांची आज या ठिकाणी 30 वर्षाच्या वरती सर्व्हिस झालेली आहे त्यांना 2500 रुपये, ज्यांना 20 वर्षावरची सर्व्हिस झालेली आहे त्यांना 3-4 हजार रुपये अशी वेतनवाढ या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आणि ही वेतनवाढ म्हणजे आज म्हणजे इतकी मोठी कुचेष्टा आणि इतकी मोठे म्हणजे आम्हाला बघून अक्षरशः हे मायबाप जनता प्रवासी जनतासुद्धा आमच्याकडे असल्यासारखं करत आहे। कारण की आणि ही जी वेतनवाढ आहे ही मुळात हंगामी म्हणजे अंतरिम वेतनवाढ आहे, तात्पुरत्या स्वरूपाची अशी वेतनवाढ आहे। आणि आम्ही या सर्व हाल अपेक्षा आज 20-22 दिवसापासून सहन करीत असतानासुद्धा आज या ठिकाणी जळगाव आगारातून जी बस या ठिकाणी आली त्या बसवर जे चालक आणि वाहक आहे त्यांना बळजबरी प्रशासनाने या ठिकाणी या जामनेरला पाठवलं। परंतु आम्ही आमच्या आगाराचे आगार प्रमुख साहेब धनराज साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्या गाडीला कोणत्याही प्रकारची इजा किंवा गालबोट लागू दिलं नाही। कारण की जामनेर आगाराचा कर्मचारी हे मानणारा कर्मचारी आहे की जी जन्म देते ती आई आणि जी आमचं पालन पोषण करते ती अशी आमची दुसरी आई ही म्हणजे आमची एसटी मायमाऊली। आम्ही आमच्या मायमाऊलीचा असा आदर करत असताना आमच्या हातून ह्या मायमाऊलीचा अनादर व्हावा आणि आमच्या शांततेच्या या संपाला कुठेतरी गालबोट लागावं अशी प्रशासनाची या ठिकाणी इच्छा होती। परंतु या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचारी बांधवांनी घोषणांच्या स्वरूपात जो आक्रोश या ठिकाणी केला तो आक्रोश तुमच्या मार्फत प्रशासनाला या ठिकाणी कळवा आणि हात जोडून विनंती करतो की आता कृपया आपण दुसऱ्या अशा कोणत्याही प्रकारची बस जामनेर आगारामध्ये जोपर्यंत हा संप चालू आहे तोपर्यंत पाठवू नका अशी मी आपणामार्फत या ठिकाणी सर्व कर्मचारी बांधवांतर्फे तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे। प्रशासनाने गेल्या 21 दिवसांच्या कार्यकाळामध्ये खूप असा प्रयत्न केला संप मोडीत काढण्यासाठी, लोकांच्या सेवा समाप्तीचे आदेश काय काढण्यात आले, निलंबनाचे आदेश काय काढण्यात आले, अजून बऱ्याच आगारांमध्ये संप कसा फुटेल म्हणून प्रशासनाचे काही अधिकारी काही लोक हाताशी धरून त्यांनी संप फोडण्याचा प्रयत्न केला। परंतु कर्मचारी हा एक आहे आणि अबाधित हा एकच राहणार आहे। सर्व निष्ठेने फक्त आणि फक्त विलिनीकरण, शासनात विलिनीकरण हवं आहे या एकाच मुद्द्यावरती अडून बसलेलं आहे आणि आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये पाऊल उचललेलं नाही आहे। नक्कीच शासनाला जाग येईल, इतर राज्यांच्या प्रमाणे त्यांना जवळजवळ 6 राज्यांना आतापर्यंत शासनात विलिनीकरण करण्यात आलेलं आहे, 6 राज्यांच्या राज्य परिवहन महामंडळांना, तसंच महाराष्ट्र राज्याचं का होऊ नये म्हणून हाच आमचा एक आग्रही प्रश्न आहे। नक्कीच तो लवकरच निकाली लागेल अशी अपेक्षा करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संप फोडीत काढण्यासाठी शासनाने आज जो दुर्दैवी प्रकार एसटी प्रशासनाने जो आज चालवला होता, खरं तर आज जळगाव आगारातून एक बस जामनेर आगारामध्ये आली अशा कर्मचाऱ्यांनी पाठवलेलं गेलं की जे टोकरेकोळी समाजाचा ड्रायव्हर की ज्यांना बऱ्याच वर्षांपासून त्यांची व्हॅलिडिटी झाली नव्हती म्हणून ते त्यांची सेवा खंडित करण्यात आली होती अशा माणसांना बळजबरीने इथे पाठवण्यात आलं होतं।
परंतु जामनेर आगारामध्ये त्या गाडीला कुठल्याही प्रकारची जाणं पोहोचवता गालबोट न लागता आमचा हा संप हा निरंतर शांततेच्या माध्यमातून चालू आहे। आपल्यासारख्या मीडियाला आमचा एकच आग्रहाची विनंती आहे की आपण आमचा हा जो लढा आहे किंवा आमची जी मागणी आहे किंवा जनतेला आपण एक संदेश द्यावा आपल्या माध्यमातून की हा जो प्रशासनाने लावलेला जो कट आहे किंवा हा जो देखावा आहे की आज संप फोडण्याचा प्रकार होतोय, गाड्या फक्त रस्त्यावर धावताना दिसत आहेत पण त्या गाडीमध्ये प्रवासी नाही, एखादी गाडी रस्त्यावर धावली म्हणजे संप फुटतो असं जनतेने समजू नये एवढीच आमची आपल्यामार्फत आम्ही जनतेला विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतोय की परत परत असे केविल वाने प्रयत्न करू नका आणि कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका। आज आमच्या संपाचा हा 21वा दिवस इथे आहे, तरी 21 दिवस झाले आमचा संप शांततेत आणि सुरळीत चालू आहे, कोणत्याही प्रकारचा इथे अनुचित प्रकार घडलेला नाही आहे। आणि आज जळगाव आगारातून जी बस इथे आली आणि त्या बसमुळे म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचा एक संताप अनावर झाला, तरीसुद्धा कोणी आपल्यावरचा संयम जाऊ न देता सगळ्यांनी जागेवर बसूनच आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे आणि हा आक्रोश इतका प्रबळ होता की म्हणजे अक्षरशः लोकांच्या रोडातून अश्रू येत होते, बऱ्याच जणांच्या रोडातून अश्रू येत होते की त्यांनी म्हणजे संप फोडण्यासाठी त्यांनी हा असं केविलवाना जो प्रयत्न केला आहे हा एक चुकीचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यानंतर असं काही घडू नये हीच आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। त्यांनी बळजबरी इथे पाठवलं, कंडक्टरच्या चालक वाघ्यांना त्यांनी बळजबरी पाठवलेलं आहे आणि त्यांनी हा संप फोडण्याचा एक केविलवाना प्रयत्न केलेला आहे की आम्ही बस आणलेली इथपर्यंत आलेली त्या बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, पण त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे आणि ह्या प्रशासनाने वातावरण निर्माण करत आहे संप फोडण्याचा एक केविलवाना जो प्रयत्न आहे त्यांचा हा एक चुकीचा प्रयत्न आहे। तरी आमची तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की असा प्रयत्न याच्यानंतर होऊ नये आणि अशी गाडी कोणती आमच्या आगारामध्ये याच्यानंतर येऊ नये ही आमची तुम्हाला सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे आणि आमचा संप जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।